भोजलिंग मंदिर जांभुळणी तालुका मान जिल्हा सातारा, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेच जिल्ह्यामध्ये हे कुलदैवत आहे। तर दिवाळीनंतर पहिल्या अमावस्येला ह्या देवाची यात्रा भरते, तर जत्रा ही असते। तर ही आहे डोंगर आणि आपण चाललेलो आहे डोंगरावरती मंदिराकडे। तर खूप अवघड असा हा रोड आहे डोंगरावरती जाण्याचा। तर चला आपण आता वरती जाऊया। तर खूप अवघड अशी रोड आहे, याची कच्चा रोड आहे, डोंगर पोखरूनच वाट बनवलेली आहे। तर फोर व्हीलर गाडी ही घेऊन आपण जाऊ शकतो, पण रोड थोडासा अवघडच आहे। तर एक साईडला डोंगर आहे डाव्या साईडला वर जाते वेळेस, आणि उजव्या साईडला खोल अशी दरी आहे। तर कंपाऊंड वगैरे काही नाही। तर पहा तुम्ही, पूर्ण बेसाल्ट खडकाचा असा डोंगर आहे आणि मंदिराच्या वरती आपण पोचलेलो आहोत। तर डोंगराच्या वर मंदिराच्या जवळ गेलेले आहे आपण। तर हे कळस दिसते, हे भोजलिंग देवस्थानाचं कळस आहे मंदिराचं, आणि सध्या इथे काम चालू आहे मंदिराचं। तर खूप छान असं कलर कॉम्बिनेशन पाहू शकताय तुम्ही, ऑरेंज आणि पिवळ्या कलरचं मंदिरला कलर दिलेला आहे। आणि हे पहा, भाविक भक्त आलेले आहेत भरपूर। तर कोरोनामुळे थोडंसं कमी, आणि या ठिकाणी आहे हत्ती। तर चला आपण आता मंदिरात जाऊया। तर हे आहे घोडा, इथं पाहू शकता तुम्ही। तर ह्या घोड्याला चारा घेऊन जायची प्रथा आहे, म्हणजे शेंगदाणे काही पण शेंगा आहे तुमच्या घरी जे काय असतं, बाजरी ज्वारी गहू। तर हे आहेत भोजलिंग। तर हे मंदिराच्या आतमधलं दाखवत आहे मी तुम्हाला। तर दार बंदच होतं, आम्ही बाहेरूनच पूजा केलेली आहे। तर कोरोनामुळे हे दार बंद आहे। तर दानपेटीमध्ये दान केलेला आहे सॅमच्या हाताने, आणि या ठिकाणी सॅम लावतोय गुलाल आणि पूजाही करतोय। तर पहा घोड्याला गुलाल लावत आहे। तर गुलाल लावून झालं, या ठिकाणी पाया पडत आहे। तर दक्षिणा द्यायची आणि परत मग आपल्या नावचा तिथं ढोल वाजवला जातो देवाला। तर इथं सॅमच्या नावाने ढोल वाजवलेला आहे, आणि मी करते आता पूजा। तर मंदिराच्या दरवाज्याच्या डाव्या साईडला घंट्या बांधलेल्या आहेत वाजवण्यासाठी। तर काम चालू आहे त्यामुळे ते साईडला बांधलेलं आहे। तर खूप छान असं मंदिराचं बांधकाम झालेलं आहे, आणि सध्या बांधकाम चालूही आहे, अर्ध कंप्लीट झालेलं आहे। तर वरती खूप छान असं कलर डिझाईन वगैरे बनवलेली आहे। तर साईडला ही बाजूला छोटे छोटे मंदिरं आहेत, भरपूर छोटे छोटे मंदिरे आहेत पूर्ण मंदिराच्या चारी बाजूनी। आणि या ठिकाणी रूम ही भेटतात राहण्यासाठी। तर या ठिकाणी बांधकाम चाललेलं आहे। तर ही डिझाईन पहा मंदिरात किती छान अशी बनवलेली आहे प्रत्येक पिलर वरती। आणि या ठिकाणी आहे होमचं। तर हे त्यांनी बांधकामामध्ये तसंच ठेवलेलं आहे।
तर अशा पद्धतीचं आहे भोजलिंग मंदिर. आणि बाहेर आल्यानंतर झाडाखाली ओटे आहेत जागी जागी बसण्यासाठी केलेले आहेत. तर झाली आमची पूजा दर्शन, हे झालं आम्ही आलेलो आहे आता मंदिराच्या बाहेर. तर आजूबाजूचा परिसर पाहूया मंदिराच्या आपण. तर हे पूर्ण मंदिर डोंगरावरती बसलेलं आहे. तर खूप प्राचीन काळापासून हे मंदिर आहे, कधीपासून आहे माहिती नाही पण प्राचीन आहे. आणि हे आहे जांभुळणीचा डोंगर आणि समोरच आहे पवनचक्क्या. आणि इथं पाणी फाउंडेशनचं काम झाले तुम्ही पाहू शकता ह्या डोंगरावरती. आणि समोर जे गाव दिसते ते काळचोंडी आहे सातारा जिल्ह्यातील. तर पूर्ण ह्या डोंगरावरती पाणी फाउंडेशनचं काम झालेलं आहे. तर मंदिराच्या वरतून असा व्ह्यू दिसतो आजूबाजूचा परिसर. आणि हे पाणी फाउंडेशनचं काम दिसतंय. जे आमिर खानचं पाणी फाउंडेशन आहे संस्था, त्या पाणी फाउंडेशनचं या ठिकाणी काम झालेलं दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये. आणि ही आहेत आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं. तर बाहेरून मंदिर अशा पद्धतीचं दिसतं. झालेलं आहे दर्शन, तर चला जाऊया आता आपण. तर हे खाली उतरते वेळेसच व्ह्यू पाहू शकता तुम्ही. तर खूप अवघड असा रोड आहे. तर समोरून एक गाडी येत होती त्यामुळं आम्ही इथं साईडला थोडं थांबलं. गाडी गेल्यानंतरच मग आम्ही आता खाली जातोय. आणि इकडं मोठ्या मोठ्या दगडा शिळं आहेत, त्यावर ओम असं लिहिलेलं आहे. आणि हे पहा खालचा व्ह्यू. तर एकदम छोटे छोटे असे झाडं दिसत आहेत. तर कॅमेऱ्यात तेवढं क्लिअर नाही दिसत पण समोर गेल्यानंतर खूप भयानक असा डोंगरचा वाट आहे. डोंगराच्या साईडने पोखरून अशी वाट बनवलेली आहे. या ठिकाणी आहेत मोठे मोठाले दगड. तर आपण आता डोंगर उतरून खाली जात आहोत. तर आलेला आहे आपण डोंगराच्या खाली. इथं थोडस अवघड वळण आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.